नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि ते योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ज्याप्रमाणे प्रत्येक शेतकरी हा डी एपीचा वापर करत असतो मित्रांनो त्याचप्रमाणे एन पी के म्हणजेच नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम ही तिन्ही पोषक तत्वे या खतामध्ये आढळतात ती बाजारात तीन प्रकारात विकली जातात जी शेतकरी त्याच्या गरजेनुसार खरेदी करू शकतो आता त्याचे तीन प्रकार कोणकोणते आहेत तर त्याची तीन प्रकारची पॅकेट्स बाजारात येतात ज्यावर अनुक्रमे अठरा 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 एकोणास एकोणीस एकोणावीस आणि बारा बत्तीस सोळा अशा प्रकारचं ते गुणोत्तर लिहिलेले असते पोटॅशियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी शेतकरी साधारणपणे बारा बत्तीस सोळा एन पी के वापरतात यातील पहिला अंक नायट्रोजनचा दुसरा अंक फॉस्फरसचा आणि तिसरा अंक पोटॅशियमचा असतो या प्रमाणात असलेल्या खतामध्ये बारा टक्के नायट्रोजन बत्तीस टक्के फॉस्फरस सोळा टक्के पोटॅशियमचे मिश्रण असते आता एन पी के खतामध्ये फॉस्फरसचे प्रमाण डी ए पेक्षा चौदा टक्के कमी आढळते आता डी ए ऐवजी जर एस एस पी किती प्रमाणात वापरता येतो प्रति बॅग डी ए पीमध्ये तेवीस किलो फॉस्फरस आणि नऊ किलो नायट्रोजन असते आणि डी ए पीला पर्याय म्हणून तीन पोती एस एस पी आणि एक बॅग युरियाचा वापर केला जातो त्यानंतर दोन्ही खते डी ए पीपेक्षा कमी खर्चात जास्त नायट्रोजन आणि फॉस्फरस देतात त्याच्यामुळं दुसरे पोषक घटक म्हणून सल्फर आणि कॅल्शियम देखील मिळवता येतं त्याच्यामुळं डी ए पीपेक्षा स्वस्त यस एस पी हा खत आलेला आहे जेथे डी ए पीच्या एका बॅगची किंमत बाराशे रुपये आहे ज्यामध्ये तेवीस किलो फॉस्फरस आणि नऊ किलो नायट्रोजन आहे डी ए पीच्या जागी आता एस एस पीच्या तीन बॅग आणि युरियाची एक बॅग एकूण किंमत सुमारे अकराशे सहासष्ट रुपये आहे त्यामध्ये पोषक स्फुरत चोवीस किलो नायट्रोजन वीस किलो आणि सल्फर सोळा किलो आहे म्हणून शेतकऱ्यांना डी ए पी ऐवजी एस एस पी आणि युरिया हे इतर पर्याय सुद्धा वापरण्याचा सल्ला बरेच कृषी तज्ज्ञ देत आहेत त्याच्यामुळं डी पीची वाट न बघता एस एस पी या खताचा वापर करून नक्कीच आपण आपल्या शेतामध्ये अतिशय चांगलं पीक घेऊ शकता त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की डी एपीला ऑफर किंवा डी पीला पर्याय म्हणून या ठिकाणी एस एस पी हा एक स्वस्त किमतीचा खतसुद्धा महाराष्ट्र शासनाने तयार केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद